महापालिकेचा निधी सत्ताधाऱ्यांच्या हाती, सत्ताधारी आमदारांना कोट्यवधींचा निधी, 10 ते 28 कोटींपर्यंत निधी दिल्याचं उघड। विरोधकांचा पुन्हा एकदा सरकारवर निशाणा। सध्या मुंबई महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या हाती आहे। नगरसेवकच नसल्यानं नागरिकांच्या समस्यांचं निराकरण करण्याकरता आमदारांना महापालिकेचा विकास निधी देण्याचं धोरण मुंबई महापालिकेनं बनवलं। पण या निधीचं वाटप करताना मात्र केवळ महायुतीच्या आमदारांनाच ग्राह्य धरण्यात आल्याचं उघड झालंय। महापालिकेचा निधी कसा सत्ताधारी भाजप शिवसेनेच्या आमदारांवर उधळण्यात आलाय तुम्हीच पहा। घाटकोपरचे भाजप आमदार राम कदम यांना 28 कोटींचा निधी मिळालाय। बोरिवलीचे भाजप आमदार सुनील राणेंना 28 कोटी, गोरेगावच्या विद्या ठाकूर यांना 28 कोटी, शिवसेनेचे मागा ठाण्याचे आमदार प्रकाश सुर्वेंना 25 कोटी, कुर्ल्याचे मंगेश कुडाळकर यांना 25 कोटी, वर्सोव्याच्या भाजप आमदार भारती लवेकर यांना 25 कोटींचा निधी, वांद्र्याचे आमदार आशिष शेलारांना 24 कोटी, मलबार हिलचे मंगलप्रभात लोढा यांना 24 कोटी, कांदिवली पूर्वचे भाजप आमदार अतुल भातखळकर यांना 20 कोटींचा निधी देण्यात आला। यासह सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेच्या बहुतांश आमदारांना 10 ते 20 कोटींचा निधी मिळालाय। निधी वाटपात विरोधी पक्षाच्या एकाही आमदाराचा विचार न झाल्यानं महाविकास आघाडीनं टीकेची झोड उठवली आहे। मी स्वतः पत्र महानगरपालिका आयुक्तला पाठवलेलं आहे, पालकमंत्रीला पाठवलेलं आहे आणि मला यामध्ये कोणताही निधी आणि उत्तर मला मिळाले नाही। असं एकंदरीत दिसत आहे की महानगरपालिकेचे जे प्रशासक बसलेले आहेत ते त्याचे मनमानी कारोबार करत आहेत। मुंबईतील सुमारे 2 कोटी जनतेकरता 227 नगरसेवक काम करतायत। त्या नगरसेवकांना दरवर्षी 1 कोटी याप्रमाणे विकास निधी दिला जातो। मुंबईतल्या एका आमदाराच्या मतदारसंघात 6 ते 7 वॉर्ड आहेत। या न्यायानं एका वर्षाकरता आमदारांना 6 ते 7 कोटींचा निधी मिळणं अपेक्षित आहे, पण प्रत्यक्षात मात्र महायुतीच्या एका एका आमदाराला 25 ते 28 कोटी रुपये देण्यात आले। अजून 1 रुपया सुद्धा कुठेही महाविकास आघाडीच्या आमदारांना जे अजून आमच्या सोबत आहेत काय टुपुक टुपुक जातात त्यांना कधी कधी मिळतं वॉशिंग मशीन मध्ये जाऊन, पण नाहीतर मिळालेलं नाही। तसंच माजी नगरसेवकांना पण आपण पाहत असाल जे तिकडे गेलेत त्यांना मिळालेलं आहे। पण ह्या विषयावर आम्ही सविस्तर प्रमाणे नीट नंतर बोलू, त्याच्यावर नीट वेगळी प्रेस कॉन्फरन्स घेऊ। फारच चिल्लरगिरी चालू आहे की राज्य शासन स्थापन करताना हे असं करावं लागतं, हे जेवढे मंत्री बनलेले आहेत त्यांना पूर्वी निधी मिळाला नाही का सरकारचा? मी स्वतः एकनाथ शिंदेंना प्रश्न विचारतो की त्यांना कधी ते जेव्हा सत्तेत नव्हते तेव्हा त्यांना निधी दिला नाही? आर आर पाटलांनी दिला नाही? इतकंच नाही तर सुमारे 1300 कोटी रुपये मुंबई महापालिकेनं आमदारांना देण्याकरता वर्ग करून ठेवल्याचंही समोर येत आहे। त्यामुळे मुंबई महापालिकेच्या या दुटप्पी भूमिकेचा 127 वॉर्ड्सना फटका बसणार आहे असा दावा केला जातोय, पण भाजपला मात्र हे मान्य नाही। शासनाने केलेला नाही, शासन त्या ठिकाणी रितसरपणे त्या ठिकाणी त्या त्या हेडखाली डिपार्टमेंटल निधी देत असतं। जे आमदार, जे लोकप्रतिनिधी किंवा जे नागरिक ज्या मागण्या मानतात, प्रस्ताव देतात, त्या अनुषंगिक शक्य तसा निधी दिला जातो। पक्षीय निधीचं वाटप होत नाही, केलं जात नाही। निधी वाटपाची अशी कुठलीही तरतूद मुंबई महापालिकेच्या कायद्यात नाही, त्यामुळे हे सरकार आणि महापालिका प्रशासक नियमबाह्य काम करत असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय। त्यामुळे या सगळ्या प्रकरणात कोर्टात दाद मागण्याचा निर्णय काँग्रेसनं घेतलाय। आता मुंबई महापालिकेतील जनतेच्या पैशाचा नेमका कसा वापर केला जातोय हे समोर येतं का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद सह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत,